आपल्या पायाखाली काय जळतंय ते पर्यंत पाहावं. दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो किंवा शिल्लक असलेली बोट आपल्याकडे असतात याचं त्यांनी भान ठेवावं. एकच विनायकावरून सांगतो, कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो, 2 तास आमच्या दोघांची चर्चा झाली, तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही. एकनाथ शिंदेच्या मुलाला तर मुळीच नाही, तर मुद्दाम सांगतो, एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तर मी राजकारणात निघतो. मी त्याला आव्हान देतो आहे, खोटं बोल पण लेटून बोल आणि लोकांना जे आपण सांगतोय, तुम्ही जबाबदार नागरिक आहात, जबाबदार नेते आहात, तुम्ही आता विद्यमान खासदार आहात, आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं ना.